बुलढाण्यात रेशन माफियांचा धुमाकूळ, रेशन धान्याचा होतोय काळा बाजार, रेशन माफियांचं गुजरात कनेक्शन, रेशन माफिया या ट्रकमधून 250 किलो तांदूळ आणि 24 क्विंटल ज्वारी नेत असताना पकडल्यामुळे खळबळ उडाली आहे. तब्बल 8,58,000 हा माल होता. आमडापूर जानेफळ मार्गावरच्या एका शेतातल्या गोडाऊनवर धाड टाक कनेक्शन तर नाही ना, असा सवाल उपस्थित होतोय. जवळपास 250 क्विंटल तांदूळ त्या ठिकाणी मिळून आला. सदरचा तांदूळ हा खुल्या बाजारात विक्रीसाठी वावेत साठा करताना दिसून आल्याने सदर बाबतीत गुन्हा दाखल करून त्यात 2 आरोपी अटक करण्यात आले. त्यामधील ट्रकही जप्त करण्यात आला व पुढील तपास PSI जाधव हे करीत आहेत. आठवडाभरापूर्वीही मलकापूर इथे अशाच प्रकारे रेशनचा गहू पकडण्यात आला होता, परंतु पोलीस आणि महसूल विभागाच्या अर्थपूर्ण संबंधांमुळे या प्रकरणी कुणावरही गुन्हे दाखल झाले नव्हते. त्यामुळे आता अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनीच लक्ष घालणं गरजेचं आहे. संतोष लोखंडे, झी मीडिया, बुलढाणा. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.